प्रिय विद्यार्थी मित्रों, अपन आज मैथ्सच्या अलजेब्रा दैट इज पार्ट वन चा फर्स्ट चैप्टर पाहणार आहोत। द फर्स्ट चैप्टर इट्स नेम इज लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल। याच्याबद्दल थोडीफार कल्पना आपण नाइंथमध्ये पाहिली होती, तर थोडं डिटेल आपण बघून घेऊ। व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल? मॅथ्समध्ये प्रत्येक वर्डचा आपला काही ना काही मीनिंग पडणार आहे, आपला भर कॉन्सेप्टवर जास्त असायला पाहिजे। द व्हॉट इज द मीनिंग ऑफ मीनिंग ऑफ लिनियर? लिनियर म्हणजे काय? अल्जेब्रिक पॉइंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन अल्जेब्रिक एक्सप्रेशन डिग्री वन असेल त्याला आपण लिनियर म्हणू। त्याचं एक्झाम्पल आपण पाहूया। अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅविंग डिग्री वन इज नोन ॲज लिनियर। व्हॉट इज द मीनिंग ऑफ इक्वेशन? द अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅविंग इज इक्वल्स टू साईन, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये इज इक्वल्स टू साईनची एंट्री येते त्याला काय म्हणतो आपण? इक्वेशन म्हणतो। ओके, अँड टू व्हेरिएबल, टू व्हेरिएबल मीन्स अल्जेब्रिक एक्सप्रेशन कंटेनिंग टू अल्फाबेट्स, दॅट इज टू अल्फाबेट्स। इंग्लिश अल्फाबेट्स टोटल देअर आर 26, फ्रॉम दॅट वी आर युझिंग एनी टू, इट मे बी एक्स कॉमा वाय, दॅट इज वी आर जनरली यूज ए कॉमा बी, एल कॉमा एन, एक्सेट्रा। ओके, द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विथ डिग्री वन इन्क्लुडिंग इज इक्वल्स टू साईन अँड कंटेनिंग टू व्हेरिएबल इज नोन ॲज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। थोडं डिटेलमध्ये जाऊ। अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? ज्या एक्सप्रेशनमध्ये एक्झाम्पल जसं असं 3x + 4y, इट्स डिग्री इज 1, इट्स डिग्री इज 1, इट्स अल्जेब्रिक एक्सप्रेशन, लिनियर अल्जेब्रिक एक्सप्रेशन। आता याच्यामध्ये मी इज इक्वल्स टू साईन टाकलो आणि इज इक्वल्स टू 5 लिहिलं, दॅट मीन्स इट्स अल्जेब्रिक एक्सप्रेशन कंटेनिंग इज इक्वल्स टू साईन, सो इट कन्वर्ट्स टू इक्वेशन, and having degree 1, so it's a linear equation in two variable. If you are writing it as a, if you are writing 3x is equals to 9, okay, it having only one variable and its degree is 1, so we are saying it as a linear equation in one variable. If I am writing like as 4x² + 7y is equals to 8, here there are two variables, one is x and it's y, it's a two variable is equals to a equation hai, parantu ithe degree 1 nahi, ithe power kithi hai 2 hai, that means a expression cha highest power 2 hai, so we can't say it as a linear. Why we can't say it as linear? Because the power of x is 2, that means this expression containing degree is 2, therefore it is not a linear, it's a quadratic. Having degree 2, we are saying it as a quadratic. If I am writing it as a 3x³ + 7x = 9, it is a cubic equation, it's containing degree 3, okay, and it has only one variable. That means, are you getting what is the meaning of linear equation in two variable? ज्या equation मध्ये फक्त दोन variable असतील आणि त्यांचं power 1 असेल तर त्यांना आपण linear equation in one variable. General example, अजून linear equation चं मी पाहिलं तर लिहा 3a + 7b - 9 = 0, इट्स अ लिनियर, कारण की इथं दोन व्हेरिएबल आहेत, इज इक्वल्स टू साईन आहे आणि यांचं डिग्री 1 आहे, डिग्री 1 आहे म्हणून लिनियर झालं, इज इक्वल्स टू असल्यामुळे इक्वेशन झालं, दोन व्हेरिएबल यूज करतो म्हणून टू व्हेरिएबल झालं, इट्स अ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल। एक्झाम्पलमध्ये समजा मी असं लिहिलं 3l - 2m + 7n = 8, तर याला काय म्हणणार? या एक्सप्रेशनमध्ये इज इक्वल्स टू आलं म्हणजे इक्वेशन झालं, 1, 2, 3
एल एम एन कितनी वेरिएबल आले, थ्री वेरिएबल आले. सो वी आर सेइंग दैट लीनियर इक्वेशन इन थ्री वेरिएबल. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजला, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कोणा येतला म्हणायचं, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलचं पॉवर मॅक्झिमम वन असेल, इज इक्वल्स टू साइनची एंट्री असेल आणि दोन व्हेरिएबल असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतो. पॉईंट क्लिअर विद्यार्थी मित्रो? आपण काही एक्झाम्पल पाहूया जे तुमच्या टेक्स्टबुकच्या फर्स्ट पेजवर आहे आणि त्यांना आपल्याला क्लिअर करायचे आयदर दे आर लिनियर ऑर नॉन लिनियर ऑर एनी अदर. द मेन फोकस वी हॅव टू से दॅट द वेदर गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऑर नॉट. इफ यू आर ऑब्झर्विंग टू द फर्स्ट क्वेश्चन, 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 12. ओके, देन हियर देर आर टू व्हेरिएबल्स m अँड n. ओके, अँड द पॉवर ऑफ दिस बोथ द व्हेरिएबल is 1, 1. Okay, that means it has a two variable having degree 1, therefore they are linear, containing is equals to sign equation, therefore it is a linear equation in two variable. Second one, the second equation containing two variable x and y. Okay, the degree of y is 1 but the degree of x is 2. For the linear the degree should be 1, therefore it is not a linear equation in two variable. Got it? Second or third one, here are there are two variable, one is x and another is y. The degree power of x is 1, the power of y is 1, that means they are linear and two variable, containing is equals to sign, therefore it is an equation containing two variable having degree 1 or maximum power 1, therefore it is a linear equation in two variable. Samajhta hai, clear hai? Okay, ata ithe ek, ithe don variable hai tha. एक्स अँड वाय. ओके, त्यांचं पॉवर पण काय आहे, 1 आहे, म्हणजे लिनियर झाले, टू व्हेरिएबल आले, इज इक्वल्स टू साईन आलं, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल म्हणणार का आपण? तुम्ही म्हणणार हो, पण मी म्हणणार नाही. का नाही? कारण की लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड इक्वेशन असते ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, वेअर ए कॉमा बी बोथ आर रियल और रियलच्या ऐवजी. ओके, रियल म्हणजे इथं तुम्ही रॅशनल नका पकडू, रियल. रियल मीन्स कंटेनिंग रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, इंटीजर्स, ऑल आर. ओके, बट ए शुड नॉट बी इक्वल्स टू झिरो अँड बी शुड नॉट बी इक्वल्स टू झिरो. समजा ए झिरो झालं तर काय होतं आहे, झिरो इंटू एक्स काय होणार आहे, झिरो होणार. म्हणजे हा इक्वेशन कसं होईल, 6y minus 3 is equals to 0. That means इथं एक व्हेरिएबल राहणारच नाही, सॉरी दोन व्हेरिएबल राहणार नाही, फक्त इथं वन व्हेरिएबल होते. म्हणजे हे काय होईल, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. कळतंय? आर यू गेटिंग दिस वन? ओके, देअरफॉर इट इज अ नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इट इज अ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बट नॉट टू व्हेरिएबल. नेक्स्ट वन, हां हियर ऑल्सो देर इज अ झिरो, that means it is also not linear equation in two variable. Got it? Now pahile 7th one bagu mag 6th one bagu. Ithe degree kiti hai, 1 nahi, ya y cha power 1 nahi, ithe x cha power 1 nahi, y cha power 1 nahi, manje ya term cha the degree of this term is 1 plus 1, that is equals to 2. इथे डिग्री 2 झाली, आपल्याला काय माहिती आहे डिग्री किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. म्हणजे इथं डिग्री 2 झालं म्हणजे हे लिनियर आहे का? नो, इट्स अ नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नाउ दिस वन, आता सिम्प्लिफाय करताना अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं कंडिशन काय असते, तिथं व्हेरिएबल डिनॉमिनेटरला राहत नाहीत. अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये सिम्प्लिफिकेशनच्या वेळेस डिनॉमिनेटरला व्हेरिएबल राहत नाही, म्हणजे हे सध्याला डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आहेत. समजा मी यांना सिम्प्लिफाय केलं तर काय होणार, सिम्प्लिफिकेशन मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे काय होणार, 4y प्लस 5x डिवाइडेड बाय एक्स वाय इज इक्वल्स टू 4. राईट आहे, डिनॉमिनेटर में व्हेरिएबल रखते नहीं, उसको न्यूमरेटर में, दैट मीन्स आई एम शिफ्टिंग टू द राइट हैंड साइड, इट विल बिकम 4y प्लस 5x इज इक्वल्स टू 4xy. 1
यहाँ पर एक्स है, यहाँ पर वाय है, इतने एक्स है इतने वाय है, दोन वेरिएबल झाले, इथं पण एक्स आणि वाय आहे, व्हेरिएबल दोनच आहेत. इथे पॉवर वन नाही, इथे पॉवर वन नाही, पण इथे पॉवर वन प्लस वन किती झालं, टू. ही कंडिशन झाली ना, म्हणजे इथं डिग्री किती होणार आहे, टू. म्हणजे हे लिनियर नाही. कळते? लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचं कॉन्सेप्ट क्लिअर होतं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये दोन व्हेरिएबल असावं, त्यांचं पॉवर वन असावं आणि इज इक्वल्स टू साईन असावं. ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होते. आणि पॉईंट लक्षात ठेवा, केव्हा आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल राहत नाही, त्यांना आपल्याला काय करावं लागतं, न्युमरेटरला शिफ्ट करावं लागतं. न्युमरेटरला शिफ्ट करून मग त्याचं डिफाईन करावं लागतं, वेदर इट इज अ लिनियर, नॉन लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक ऑर वॉट एवर. पहिला पॉईंट क्लिअर होतं आहे, कोणत्या एक्सप्रेशनला, कोणत्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणत आहोत. क्लिअर होतं आहे, समजते? ओके विद्यार्थी मित्रो, आपण लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स समजलो. आता एक लक्षात घ्या, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल जेव्हा आपण ग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो, म्हणजे त्याचं समजा चित्र, तर ह्याचे चित्र हे लाईन असते. त्याचं काय, ग्राफ, द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज ऑलवेज स्ट्रेट लाईन. नाऊ हियर देर आर टू स्ट्रेट लाईन्स, दिस इज अ फर्स्ट लाईन, दिस इज अ सेकंड लाईन. ॲज देर आर टू स्ट्रेट लाईन्स, दे मे बी क्रॉस इच अदर. ॲज दे मे क्रॉस इच अदर, द पॉईंट ऑफ क्रॉस सेक्शन, सॉरी, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज अ वन पॉईंट. दॅट वन पॉईंट वी हॅव टू फ्रॉम दिस फाइंड दिस टू इक्वेशन. म्हणजे जेव्हा दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्यांना आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. काय म्हणतो, तिथं क्वेश्चनमध्ये आलं असेल, फाइंड द सायमल्टेनियस इक्वेशन ऑर सिम्प्लिफाय द सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे हे दोन एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत, तर त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मला फाइंड आउट करायचं. तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी देर आर टू टू थ्री मेथड्स. स्टेटला तीन मेथड आहेत, इक्वेटिंग कोइफिशियंट, सबस्टिट्यूशन मेथड अँड क्रॅमर्स रूल. तर आपण दोन मेथड पाहणार आहोत, एक इक्वेटिंग कोइफिशियंट अँड एक क्रॅमर्स रूल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इक्वेटिंग कोइफिशियंट मेथड पाहू. इक्वेटिंग कोइफिशियंट, द वर्ड इम्प्लाईज, तुम्ही समजा याच्याकडे पाहिलात, इक्वेटिंग कोइफिशियंट, कोइफिशियंट म्हणजे कळते, एचा कोइफिशियंट कोण आहे, थ्री, बीचा कोइफिशियंट फाय, बीचा कोइफिशियंट फाय, एचा कोइफिशियंट वन. इक्वेटिंग कोइफिशियंटमध्ये इथं प्रोसिजर आहे, सगळ्यात पहिल्यांदा प्रोसिजरमध्ये मला चेक करायचं आहे. स्टेप वन, चेक कोइफिशियंट ऑफ एनी वन व्हेरिएबल इज सेम ऑर नॉट. ओके, इफ नॉट मेक देम सेम. फर्स्ट पॉइंट क्लियर होता है. आता इथे व्हेरिएबल ए है, ए चा कोएफिशिएंट थ्री है, ए चा कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे वन नाही, सेम आहेत का, नाहीत. बी चा कोएफिशिएंट काय, फाय, बी चा कोएफिशिएंट काय, फाय, कोएफिशिएंट सेम आहेत, हो, ओके, द कोएफिशिएंट ऑफ बी आर सेम. तो कोणाच तरी एकाचे सेम पाहिजे, याचे मला सेम भेटलेत. ओके, दिस इज इक्वेशन वन, दिस इज इक्वेशन टू. तर मला काय करायचं आहे, ज्यांचे कोइफिशियंट, ज्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम आहेत, त्यांना मला कॅन्सल करून टाकायचं आहे. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये टर्म्स कॅन्सल केव्हा होतात, जेव्हा त्यांच्यामध्ये कोणतं साईन असते, अपोजिट साईन. एक्झाम्पलमध्ये समजा तुम्ही पाहिला, थ्री ए आहे, हा कॅन्सल कोणासोबत होईल, मायनस थ्री ए, थ्री ए मायनस थ्री ए कॅन्सल. इफ हियर इज अ मायनस फायव्ह एक्स अँड देर आर प्लस फायव्ह एक्स, हां, बोथ टर्म्स आर सेम साईन, सॉरी, अपोजिट साईन अँड द सेम टर्म, सो दे गेट कॅन्सल्ड. ओके, तसंच इथे माझं इक्वेशन वन आहे, थ्री ए प्लस फाय बी इज इक्वल्स टू ट्वेंटी सिक्स, अँड सेकंड आहे वन ए प्लस फाय बी इज इक्वल्स टू ट्वेंटी टू. तर मला या दोन इक्वेशनला कॅन्सल करायचं, इक्वेशनला कॅन्सल करायचं म्हणजे फाय बीला मला काढून टाकायचं आहे. तर या दोघांमध्ये सेम साईन आहेत, तर मला काय करावं लागेल, त्यांच्यामध्ये अपोजिट साईन आणावं लागेल. अपोजिट साईन आणायचं म्हणजेच मला काय करायचं आहे, त्यांना सबस्ट्रॅक्ट वन अँड टू. आर यू वेटिंग?
पॉइंट क्लियर होते का? जेव्हा मला कॅन्सल करायचं आहे, कॅन्सल करताना मी चेक करणार त्या दोन टर्ममध्ये साईन कोणता आहे. सेम साईन असेल तर मला अपोजिट साईन आणायचं आहे. अपोजिट साईन आणायचं आहे म्हणजे मला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. तर मी इथं साईन चेंज करणार. इट हॅज अ प्लस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आर यू गेटिंग दिस? 5b अँड मायनस 5b गेट कॅन्सल्ड. नाउ रिमेनिंग टर्म्स, 3a मायनस 1a इट इज अ 2a इज इक्वल्स टू 26 मायनस 22 दॅट इज इक्वल्स टू 4. नाउ द व्हॅल्यू ऑफ a इज 4 बाय 2, 2 वन जा 2 टू जा, द व्हॅल्यू ऑफ a इज 2. द फर्स्ट व्हॅल्यू वी गॉट, a इज इक्वल्स टू 2. नाउ रिप्लेस दिस a बाय 2 ऑर a बाय 2, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये या a ची व्हॅल्यू ठेवायची आहे. पुट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 2. द इक्वेशन सेकंड इज a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. हियर इज a, सो वी आर रिप्लेसिंग दिस a बाय 2. आर यू गेटिंग? नाउ टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ b, आय एम शिफ्टिंग दिस 2 टू द राईट हँड साईड. इट विल बिकम 5b इज इक्वल्स टू 22 मायनस 2. 5b इज इक्वल्स टू 20 अँड द व्हॅल्यू ऑफ b हा 5 कुठे जाईल? ऑब्विसली या दोघांमध्ये इन 2 आहे, दॅट मीन्स इट विल शिफ्ट टू द डिनॉमिनेटर. 5 वन जा 5, 4 जा, द व्हॅल्यू ऑफ b इज 4. That means these two lines intersect at point 2, 4, or the solution of this simultaneous equation is 2, 4. The solution of simultaneous equation is 2, 4. कळतंय का? सोपा पार्ट आहे, फक्त कॉन्सेप्ट समजलं. पहिली स्टेप समजली नाही इथे. चेक द कोएफिशियंट ऑफ एनी वन व्हेरिएबल इज सेम ऑर नॉट, इफ नॉट मेक देम सेम. पहिली प्रोसिजर झाली. मग याच्यामध्ये आपण सेकंड स्टेप काय मारलं? सेकंड स्टेप काय म्हणलं? ओके, ज्यांचे कोइफिशियंट सेम आहे आणि त्यांच्यामध्ये मी काय चेक करणार? साईन. त्यांच्यामध्ये सेम साईन असेल तर मी काय करणार? सबस्ट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये अपोजिट साईन असेल तर मी त्यांना करणार ॲडिशन. ओके, थर्ड वन, रिप्लेस इक्वेशन 1 by any one variable and find the other. Are you getting clear? Hote samajhte ka? It is a first method, linear equation 2 variable madhe equating coefficient. Okay, point clear hai? Pause karun lihaycha hai ani mag apan pude baghu. Okay, क्वेश्चन नंबर 2 पाहतोय. सेकंड वन, दिस इज माय इक्वेशन 1, दिस इज माय इक्वेशन 2. तर पहिली प्रोसिजर काय? कोणाचं तरी कोइफिशियंट सेम आहे का चेक करावं. वी हॅव टू चेक द कोइफिशियंट, वी हॅव टू चेक द कोइफिशियंट ऑफ एनी व्हेरिएबल इज सेम ऑर नॉट. द कोइफिशियंट ऑफ एक्स इज हियर 1 अँड हियर इज 3. कोइफिशियंट ऑफ वाय इज 7, कोइफिशियंट ऑफ वाय इज 2. दॅट मीन्स not a single variable have the same coefficient. That means now we have to make the coefficient same. To same karna hai to yahan par 3 lana mujhe aasan hoga. To main kya kar raha hu, what I am doing, I am multiplying equation 1 by 3. To 3 se multiply karna hai to sirf ek ko karna hai kya? Ek hi apna man pasandida hai kya? Nahi, we have to multiply each term by 3. To 1 into isko main 3 se multiply kar raha hu. इसको मतलब सिर्फ एक को नहीं, यहां सबको मल्टीप्लाई होगा. 1 इंटू 3 3x, 7 इंटू 3 21y, 7 इंटू 10 30. ओके, दैट मीन्स आवर इक्वेशन 1 इट्स कन्वर्टेड टू 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. मैंने सबको मल्टीप्लाई किया है, एक को नहीं चलता, करना है तो सबको करो. 3 इंटू 1 3, 3 इंटू 7 21, 3 10 30. ओके, ये हमारा नया इक्वेशन बन गया 3. तो अब इन दो इक्वेशन को अगर मैं देखूंगा, इक्वेशन 2 और 3 को, तो इक्वेशन सेकंड हमारा क्या है? 3x माइनस 2y इज इक्वल टू 7. और इक्वेशन 3 क्या है? 3x प्लस 21y इज इक्वल टू 30.
अब ये 3x के साइन, दोनों के साइन प्लस प्लस है, कैंसिल नहीं होंगे। कैंसिल होने के लिए दोनों के बीच में क्या होना चाहिए? अपोजिट साइन। तो अपोजिट साइन लाना है तो मैं क्या कर रहा हूँ, इसका साइन चेंज कर रहा हूँ, प्लस का माइनस, प्लस का माइनस, प्लस का माइनस। चेंजिंग द साइन ऑफ एनी इक्वेशन इज नथिंग बट सब्सट्रैक्शन, दैट मीन्स आई एम डूइंग सब्सट्रैक्शन टू एंड थ्री। ओके, तो ये 3x माइनस 3x कैंसिल, माइनस 2y माइनस 21y, दे हैव द सेम साइन, दैट मीन्स वी हैव टू डू एडिशन, माइनस 23y। ओके, प्लस 7 माइनस 30, दैट इज इक्वल्स टू माइनस 23। आर यू गेटिंग दिस वन? अपोजिट साइन है तो सब्सट्रैक्शन होगा, तो y की वैल्यू क्या होगी? ये माइनस माइनस कैंसिल हो गया, ये 23 इधर डिवाइड में गया, 23/23, द वैल्यू ऑफ y इज 1, द वैल्यू ऑफ y इज 1। आर यू गेटिंग? नाउ y का वैल्यू मुझे मिल गया है, अब मुझे निकालना क्या है, x। तो ये y की वैल्यू मैं इसमें भी रख सकता हूँ, इसमें भी रख सकता हूँ, आइदर आई कैन रिप्लेस इक्वेशन 1 और 2 बाय y। तो मैं 1 लेता हूँ, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1, that is x plus 7y is equals to 10. I am replacing this y by 1, x plus 7 into 1 is equals to 10. Clear? That is x plus 7 ones are 7 is equals to 10, x is equals to 10 minus 7, x is equals to 3. We got the answer. Our solution is 3, 1. Are you getting? Point clear hota hai? Ye samajh laga itparant. Soppa hai? लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल इजी चैप्टर है, काही कोणाला प्रॉब्लम वाटत असेल, समजण्यामध्ये अडचण येत असेल, किंवा ऑनलाइन आहे तुमचं माझं प्रत्यक्ष भेट नाही, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, मग त्याच्या आधारे मला समजेल। आता मी तुम्हाला एक 2-3 होमवर्क देतो इझीवाले, तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, नाही असेल काही प्रॉब्लम असेल तर व्हॉट्सअप ग्रुप बनवला सरांनी, किंवा कमेंट आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। ओके, तर पहिलं वाला आहे x plus 2y is equals to 5 और 3x plus y is equals to 5, ये सॉल्व करना। और एक लीजिए x minus 3y is equals to minus 2, x plus y is equals to 2, ये दोनों सिंप्लीफाई करो, चेक कर लो। ओके, समझ लो, फर्स्ट डे लेक्चर आया, नवीन मेथड हे तुम्हाला जादू वाटत असेल। ओके, मी दिसतोय त्याच्यामध्ये लेफ्टी येतो आहे, परंतु मी राईटी माणूस आहे, सीधा आदमी, एक जादू आहे, जेव्हा आपण प्रत्यक्ष ऑफलाईनमध्ये भेटू तेव्हा मी सांगू हे कसं शिकवलं काय। ओके, तर फर्स्ट डे इथे आपण थांबूया। ओके।